स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये काल तुमचा जो प्रतिसाद होता आपल्या कोडिंगच्या कोर्ससाठी तो इतका जबरदस्त होता की काल शेवटी मला फोन स्विच ऑफ करावा लागला आणि एकट्याने खरं सांगा एवढं हँडल होऊ शकत नाही की एकट्याने सगळे कॉल रिसिव्ह करायचे तर आजही ज्यांचे काही डाऊट राहिलेत तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा पण मला माहिती आहे की युनिव्हर्सिटीचे मेसेजेस दादा माझी ही युनिव्हर्सिटी आहे तर मी कोणता मला कोर्स बाय करायचा आहे हा नक्कीच सगळ्यांच्या मनात असणार आहे तर यावर काय करायचं आहे काय नाही हे सगळं आपण नंतरच्या एका या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत पण अजून एक इम्पॉर्टंट पार्ट की मला इतक्या काल कमेंट्स आल्या होत्या की दादा लॅपटॉप किती गरजेचा आहे या कोर्ससाठी लॅपटॉप लागणार आहे का आणि ओव्हरऑल आमच्या फर्स्ट इयरसाठी आम्हाला लॅपटॉप लागणार आहे का मी तुम्हाला एक सजेशन देईन तुम्ही कोणत्याही ब्रँडचे विद्यार्थी असाल लक्षात ठेवा आत्ता तुमची अभ्यासाची वेळ आहे तुम्ही आत्ता ना आ, मी काहीतरी स्किल्स डेव्हलप करेन माझ्या फर्स्ट इयरला थोडंसं माझं सजेशन वेगळं असेल तुम्हाला तुम्ही ना आत्ता अभ्यास करा मी तुम्हाला सांगतो छोटंसं सा माझं उदाहरण देतो जेव्हा माझं फर्स्ट इयर माझं फर्स फर्स्ट फर्स सेम ऑल क्लिअर झालं ना तेव्हा माझ्यात एक कॉन्फिडन्स आला की नाही इंजिनिअरिंग मी पण एक ॲव्हरेज विद्यार्थी आहे मी असा नाही आहे की काय सीओपीएन आहे किंवा मी खूप काही नाईटी नाईन पर्सेंट विद्यार्थी नाही आहे किंवा माझ्या दहावीत सुद्धा काही मला नव्याण्णव टक्के नव्हते पण जेव्हा माझं फर्स्ट इयरचं फर्स्ट सेम माझं क्लिअर झालं ना माझी एक रेप्युटेशन बनली माझ्या कॉलेजमध्ये की नाही का एक टॉप फिफ्टीन मुलांमध्ये हा मुलगा आहे जो ऑल क्लिअर आहे कोणताही पेपर असेल तर दुसरी मुलं मला विचारायची की ह्याचं काय करू कसं करू म्हणजे स्वतःची तिथे एक, एक रेप्युटेशन बनते एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये येतो की काहीही माझ्या समोर ते आम्ही करू शकतो मग ते कधी आलं तेव्हा काही प्रॅक्टिकलची गरज नव्हती तेव्हा तो अभ्यास महत्त्वाचा होता आणि त्याच अभ्यासामुळे मी म्हणेन माझ्या प्लेसमेंट्सला मला हेल्प झाली की मी ऑल क्लिअर असल्यामुळे मला खूप कंपन्यांना इझिली मी अप्रोच झालो कंपनीवाले जेव्हा विचारायचे इंटरव्ह्यूमध्ये की तुझं किती ऑल क्लिअर आहे काय किती बॅक्स आहेत किती फेल आहे कि मी प्राऊडली सांगायचो की माझ्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेम पासून मी एकदाही फेल झालेलो नाहीये आणि तुम्ही ना जसं तुम्हाला आठवत असेल तुम्ही जेव्हा दहावीतून अकरावीत आलात तेव्हा कसं होतं की सगळं नवीन वाटलं की नाही दहावी एक वेगळा पार्ट असतो दहावीमध्ये फक्त अभ्यास करणे पाठ करणे एवढंच इम्पॉर्टंट असतं तुम्ही एक क्वेश्चन आहे ते तसाच तसा येतो तसंच तसा पाठ करायचा जेव्हा तुम्ही सीईटी किंवा जेडबूचं प्रिपरेशन केलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं की अभ्यास नेमका काय असतो किती फिरून फिरून एकच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तसंच इंजिनिअरिंग आहे म्हणजे नाही का तुम्हाला हेही माहीत नाही आहे इंजिनिअरिंगमध्ये की आता इंजिनिअरिंग कशी असणार आहे काय असणार आहे तर तुम्ही लगेच मला वाटत नाही की लगेच तुम्ही आताच काही एकदम इनोव्हेटिव्ह विचार करावा तुम्ही इनोव्हेटिव्ह विचार करा तुम्ही नवीन नवीन गोष्टी हातात घ्या तुम्ही नवीन काय गोष्टी करायच्यात हे एका बुकवर लिहून ठेवा की मला हे हे या या गोष्टी करायच्यात पण आत्ता फक्त मी तुम्हाला म्हणेन तुम्ही सध्या अभ्यासावर फोकस करा का म्हणतोय म्हणजे लॅपटॉपवरून हे का विषय काढला की मला माहिती आहे की जर तुम्ही लॅपटॉप घेतला तर नक्कीच तुम्ही त्याच्यात गेम इन्स्टॉल करणार आहात आणि नक्कीच जे जे तुम्ही टास्क ठेवताय लॅपटॉपमध्ये की मला ह्या टास्कसाठी घ्यायचं आहे ते नक्कीच तुमचा यूज होणार नाहीये पण आत्ता मला असं वाटतं की तुमचं जे फर्स्ट इयर आहे ना ते तुमच्या लाईफचं सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे कारण तिथे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे तिथे तुमची तुमच्या कॉलेजमध्ये एक रेप्युटेशन बिल्ड होईल एक राजा असतो त्या राजाला जर एखादे म्हणजे राजगद्दीवर एखादा राजा आहे. त्याला ते मेंटेन करावं लागतं. तो म्हणजे तो प्रयत्न करेल तो युद्ध करेल काही करेल पण तो कुणासमोर झुकणार नाही सेम होतं इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही फर्स्ट सेम आणि तुमचं फर्स्ट इयर एकदा ऑल क्लिअर करून दाखवलं ना तुम्ही स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी मेहनत करता कारण तुमची तुमच्या कॉलेजमध्ये रेप्युटेशन झालेली असते की हा मुलगा हुशार आहे टीचर्स पण काय सांगतात नाही हा पहिल्यापासून ऑल क्लिअर आहे हुशार आहे आणि ऑल क्लिअर असल्यामुळे तुम्हाला थोडासा फायदा पण होत जातो की तुम्हाला टीचर्स वगैरे सुद्धा थोडंसं नाही एक बेनिफिट देत जातात की नाही खरा एखाद्या तुम्ही असाइनमेंट नाही जरी दिली तरी नाही हा मुलगा हुशार आहे देईल उद्या हे एक तुमची वेगळी रिस्पेक्ट बनते तुमच्या काय म्हणता येईल तुमच्या कॉलेजमध्ये त्याच्यामुळे तुमचं फर्स्ट इयर ना खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यात तुम्ही ना हलगर्जी पण अजिबात करू नका आणि एकदा तुम्ही फर्स्ट इयर ऑल क्लिअर झालात ऑटोमॅटिकली तुमच्यात <laughs> ते कॉन्फिडन्स येईल आणि मला माहिती आहे तुम्ही नक्कीच सगळ्या गोष्टी पुढच्या सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरमध्ये तुम्हाला वेळही भेटेल आणि पुढच्या गोष्टी तुम्ही करू शकता मग त्याला लॅपटॉपचं काय एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही प्लीज आत्ता लॅपटॉपच्या भानगडीत पडू नका आत्ता ना तुमचे पॅरेंट्स एकदा त्या पॅरेंट्सचा विचार करा जी पॅरेंट्स साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये भरतायत आता फक्त तुमच्या राहण्याचे त्याच्यानंतर तुमच्या जेवणाची एक साठ म्हणजे एक या वर्षी तुमच्या पॅरेंट्सना आसपास एक लाख रुपये तर सगळ्यांच्या पॅरेंट्सना खर्च आहे आणि तुमचा लॅपटॉप काही ती एक असं नाही आहे ना की दहा हजारासारखं फोन आहे आला येऊन गेला असं नाही आहे लॅपटॉप घेताना तुम्हाला किमान काय तर मी लॅपटॉपमधला एक्सपर्ट नाही आहे पण त्यावर एक वेगळा व्हिडिओ मी नक्की बनवेन माहिती काढून पण एक वीस पंचवीस हजाराचा तर मिनिमम लॅपटॉप असतोच मग तेव्हा तेवढा आता आत्ता तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा थोडा विचार करा आत्ता एकदम घाई गडबड करू नका सगळ्या गोष्टी मोबाईलवर होतात त्या कशा करायच्या हे मी सांगतो तुम्हाला एक लक्षात घ्या कोडी आता लॅपटॉप कशासाठी पाहिजे कोडिंगसाठीच पाहिजे बाकी तर तुमचं मेन काम काही नाहीये मग कोडिंग करण्यासाठी लागत असतं कंपाइलर ओके म्हणजे तो कोड टाईप केल्यावर त्याचा आउटपुट काय येतं हे बघण्यासाठी याचे खूप सारे ऍप्स तुमच्या मोबाईलवर अवेलेबल आहेत आणि तुम्ही सध्या ती यूज करू शकता सध्या तुमचं काम त्याच्यावर होऊ शकतं सध्या शिकायचं आहे आपल्याला आपल्याला आत्ता तुम्हाला काही कुठे एखादं ब्राउजरच निर्माण करायचं आहे असं काही नाही आहे तुम्ही बेसिक शिकणार आहात ना त्याच्यासाठी मी टूल्स तुम्हाला सांगतो तुम्ही तेवढे यूज करा एवढं सहा महिने थांबा पॅरेंट्सना सपोर्ट करा तुम्ही स्वतःहून म्हणा की मी सहा महिने थांबतो मी सहा महिने मोबाईलवर ऍडजस्ट करतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एक चांगला व्यवस्थित लॅपटॉप घ्या लॅपटॉप हा इंजिनिअरिंगसाठी गरजेचा आहे मी म्हणेन ज्यांचं सी एस आय टी एन टी सी आय त्यांच्यासाठी तर शंभर लॅपटॉप ही मूलभूत गरज गरज असणार आहे त्यांची पण आत्ता या क्षणाला हट्ट करून घेण्यासारखी ती गोष्ट नाहीये आणि ती छोटी गोष्ट नाहीये असं नाहीये तुम्हाला गाईड्स भेटतील की हा लॅपटॉप घ्या तो लॅपटॉप घ्या पण याचा तुम्ही आधी विचार करा की माझ्या पॅरेंट्सची काय परेशानी होईल जेव्हा प्लीज लॅपटॉपसाठी आता पेरेंट्सना त्रास देऊ नका मी बघतोय दादा कोणता लॅपटॉप घेऊ सांग मी हट्ट करतोय म्हणजे हे आता नको आहे आता आपण मोठे झालोय तर आपण एक विचार आहे की फक्त लॅपटॉप घ्यायचा आहे पण सध्या मी सहा महिने माझ्या फोनवरून सगळ्या गोष्टी करणार आहे आणि पॉसिबल आहेत पॉसिबल नसताय तर मी तुम्हाला म्हणलो नसतो हां अवघड काय होणार आहे माहिती का, का। लॅपटॉपवर काय असतं टायपिंगसाठी कीबोर्ड असतो की कीबोर्ड तुम्हाला पाचशे सहाशेमध्ये मध्ये मिळून जाईल जीने तुमच्या फोनला पण कनेक्ट होतो म्हणजे सध्या आता मला माहिती आहे काही विद्यार्थ्यांनी या पॅरेंट्सला म्हणून ठेवला असेल जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला ते नक्कीच थोडंसं डिले करणार आहेत लॅपटॉपला असं म्हणत नाहीये जर अफोर्डेबल असेल ना उद्याही आहे आज घेतलं तरी चालतंय पण थोडासा पॅरेंट्सचा विचार करा जर तुम्हाला वाटत असेल की आत्ता आपण लाख दीड लाख रुपये फीज भरली आहे तर थोड्या दिवसाने आपण घेऊ एक महिना दोन महिने तरी किमान वेट करा नंतर घ्या मग राहिला विषय आपल्या कोर्सचा दादा मला कोर्स एनरोल करायचा आहे पण लॅपटॉपची गरज आहे का लक्षात घ्या लॅपटॉपची त्याला काही गरज नाही आहे इथे जे तुम्ही पक्क करताय ना ती थेरी पक्की करायची आहे थेरी पक्की झाली की ऑल्गोरिदम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे सुडो कोड तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजेत एकदा तुम्हाला बेसिक कोडिंग लक्षात आली ना टायपिंग करायला वेळ लागणार नाही आहे सध्या तुम्ही बेसिक समजून घ्या नंतर तुम्ही दोन तीन महिन्याने नंतर सीवर वगैरे प्रॅक्टिस करा सध्या मी तुम्हाला टूल सांगतो तो तो ॲप तुम्ही डाउनलोड करा ते क्र म्हणजे कुणा काही वेबसाईट्स आहेत तिथे कंपायलर असतात ऑनलाईन आणि तुम्ही काय आत्ता एकदम मोठे मोठे कोड तर लिहिणार नाहीत तुमचे कोड मॅक्स मॅक्स दहा लाईनचे असणार आहेत तर त्या दहा लाईन्स साठी मी म्हणणार नाही की आत्ता तुम्ही जा मार्केटमध्ये आत्ता वीस तीस हजार घाला थोड्या दिवसाने हळूहळू स्टेप बाय स्टेप ते घ्या सध्या ऍडमिशन वगैरे कडे फोकस करा तुम्हाला रूम वगैरे या गोष्टीत तुम्ही फोकस करा घ्यायचा आहे लॅपटॉप मी नाही म्हणत नाहीये पण थोड्या दिवसानं घ्यायचा आहे जर मला माझा कोणाला राग आला असेल तर खरंच खरंच खूप मनापासून सॉरी पण हे माझं माझं ओपिनियन आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवू शकता फक्त त्या ओपिनियन मध्ये पॅरेंट्सचा एकदा विचार करा एवढं नक्की सांगतो त्यानंतर खूप जणांना युनिव्हर्सिटीचा दादा माझा कोर्स घ्यायचा आहे पण कुठला कोर्स घ्यायचा आहे हेच समजत नाही आणि मला माहिती आहे इतका काल जबरदस्त रिस्पॉन्स होता पण तरी पण भरपूर मुलांनी काल घेतलेला नाही आहे कोर्स की दादा मला युनिव्हर्सिटी समजत नाही आहे एक लक्षात घ्या जर तुमची पुणे युनिव्हर्सिटी असेल जसं की डी वाय पाटील पिंपरी आहे ए आय एस एस एम एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे पुन्हा म्हणता येईल आपल्याला प्रोग्रेसिव्ह मॉडर्न कॉलेज आहे हे कॉलेजेस कुणा कोणा अंडर आहेत पुणे युनिव्हर्सिटी अंडर आहेत पण ते जे एस पी एम तातोड काय आहे ऑटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहे तर तुम्ही फक्त त्यांची ना एकदा मी तर आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट प्रोव्हाइड करतोच आहे पण मी अजून एक आज आयडिया केली आहे की गुगल फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिथे तुम्ही तुमचं नाव टाका तिथे फक्त तुमचा ईमेल ॲड्रेस टाका तुमची युनिव्हर्सिटी त्याच्यातून जी काही तुमच्या कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे ती सिलेक्ट करा आणि जर तुमचं कॉलेज ॲटॉनॉमस असेल तर तिथे ॲटोनॉमस सिलेक्ट करा आणि खाली कॉलेजचं नाव एंटर करा त्यानंतर मी काय करेन तुम्हाला त्या ईमेलला मी रिप्लाय करेन आणि त्याच्यावरून तुम्हाला आ, मी सांगेन की तुम्हाला कोणता कोर्स बाय करायचा आहे म्हणजे तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल खूप सारी मुलं इतकं दादा मला कोर्सचा एक डेमो म्हणजे काल मजेशीर मी कमेंट वाचवली की दादा कोर्स घ्यायचा आहे पण मला डेमो वडिलांना दाखवल्याशिवाय वडील मला ते कोर्स घेऊ देणार नाहीये तर काळजी करू नका डेमोसुद्धा लवकरच देणार आहे मी आणि अजून एक खूप जणांना प्रश्न पडला की दादा कॅपराउन टूमध्ये अलॉटमेंट बदलली तर आणि काही जणांकडून मला काल लक्षात आलं की पुण्याचा कोर्स घ्यायचा की त्यांनी मुंबईचा घेतलाय किंवा मुंबईचा जागी पुण्याचा घेतला आहे आत्ता काळजी करू नका दोन तीन दिवस थोडंसं मला या प्रोसेसमध्ये राहू द्या दोन तीन दिवसांनी मी तुम्हाला ते चेंज करून देतो काळजी करू नका आणि आज जरी तुम्हाला एक सांगू का तुम्ही आज कोर्स घेतला उद्या चालून असं झालं की तुम्हाला तो कोर्स ॲप्लिकेबल होत नाहीये तुम्हाला दुसऱ्या कोर्समध्ये शफल आहे किंवा शिफ्ट आहे तर काळजी करू नका कॅपराउंड टू झाल्यावर मी त्या कोर्सच्या मुलांना गुगल फॉर्म देईल ज्यांना चेंज व्हायचंय त्यांच्यासाठी या फॉर्म या म्हणजे या, या, आपलं जे काही कोर्स आहे म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच्याच कोर्समधून तुमचं सबस्क्रिप्शन कॅन्सल होऊन मुंबईमध्ये मी कन्वर्ट करून देतो त्याच्यामुळे आत्ता त्याचं कन्फ्युजन ठेवू नका तुमचा सध्याच्या हिशोबाने तुम्हाला जे घ्यायचं आहे तो कोर्स तुम्ही बाय करू शकता आणि लगेच काल खूप कमेंट होतात आज आम्ही उद्या घेतो प्लीज कोर्सची प्राईस वाढवू नको अजिबात अजून दिवस मी ती तशीच ठेवणार आहे त्याची तुम्ही काळजी करू नका आणि जी विद्यार्थी आहेत की नाही मला नंतरच घ्यायचंय बघतोय मी त्यांच्यासाठी पण काहीतरी प्रयत्न नक्कीच करेन पण मी सध्या तरी तुम्हाला सांगेन की जर सध्या पॉसिबल असेल सध्या एनरोल करून घ्या इथून जे येणार आहे दोन तीन दिवसात कोर्स चालू होणार आहे मग त्याच्यात थोडासा तुमचा एक एक स्टेप पुढे असाल आणि एक कोर्स सांगू या कोर्सने होणार काय तुम्ही ना एक जगापेक्षा थोडेसे पुढे असाल जग कधी शिकायला सुरू करेल ते त्यांचे कॉलेज सुरू झाल्यावर मे बी त्यांना तिथे समजेल किंवा न समजेल किंवा ते त्यांच्यासाठी बेस्ट असेल किंवा नसेल पण आपण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत आणि मला माहिती आहे मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ज्या मुलांनी कोर्स घेतलाय म्हणजे खरंच त्यांच्यात ते इच्छा आहे की काहीतरी आहे आणि तुम्ही नक्कीच करणार आहेत आणि आपण नक्की यामध्ये बेस्टच ठरू तुम्ही अजिबात काळजी करू नका थोडासा वेळ द्या मला दोन दिवस दोन दिवसात मी तुम्हाला डेमो लेक्चर वगैरे सगळं देतो ज्यांना एनरोल करायचं डिस्क िपशनमध्ये मी लिंक पुन्हा प्रोवाईड करतोय ज्यांना युनिव्हर्सिटी रिलेटेड डाऊट आहे तो गुगल फॉर्म भरा ते ईमेल आय डी तुमचा व्यवस्थित द्या त्या ईमेलला तुम्हाला रिप्लाय येईल की तुम्हाला कोणतावाला कोर्स बाय करायचा आहे तर कन्फ्युजन असेल तर एकदम कोर्स बाय करायची गडबड करू नका त्या फॉर्म भरा मी तुम्हाला एक चोवीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये त्या जो काही गुगल फॉर्म आहे त्याला रिप्लाय नक्की करणार आहे तर आता तुमचे डाऊट्स आय होप क्लिअर असणार आहेत गेल्या वर्षी खरं का हा टॉपिक रेडी होता व्हिडिओ रेकॉर्डेड होता पण मी तो पोस्ट करायची माझीच हिंमत झाली नाही कारण मला माहीत आहे की किती दरी अशी मुलं असतात ना की हट्ट करून बसलेली असतात की आता मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले मी तुम्ही म्हणल्यासारखे एवढे 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 असे टक्के आणले आणि आता मला लॅपटॉप घेऊनच द्या पण तो हट्ट पोटी मग ते माझ्यावर असं म्हणतील की दादा दरवेळेस चांगलं सांगतो सांग पण आता म्हणजे व्हिडिओ बघणं बंद करतील असं मला वाटलं की त्यांना वाईट वाट वाटेल की आम्ही इतके दिवस झालं माझ्या पॅ मलाही एखादी गोष्ट माझ्या पॅरेंट्सकडून घ्यायचं हट्ट करावा लागतो मान्य आहे पण त्या हट्टामागे तुम्ही एकदा तुमची जबाबदारी ओळखा आणि मगच तो तो हट्ट छोटा नाही आहे वीस तीस हजार काही छोटे नाही आहे पण चांगला लॅपटॉप घ्यायचा चाळीस पंचेचाळीस हजाराला जातो तर तो हट्ट आत्ता थोडासा पॉज करा सध्या तुम्ही कोडिंग शिका बेसिक शिका मी सांगतो बेसिकला तुम्हाला लॅपटॉपची गरज नाही आहे माझ्याकडे सुद्धा माझ्या फर्स्ट इयरला लॅपटॉप नव्हता आणि ऑलमोस्ट आता पण नाही आता सुद्धा माझं काम पीसीवरच होतंय त्याच्यामुळे गडबड करू नका हा पण मी इलेक्ट्रिकल तुम्ही सी एस आय टी एन टी चे असाल तुमची टेक साईड असेल तर नक्कीच तुम्हाला लॅपटॉप लागणार आहे तो कोणता घ्यायचा यावर सुद्धा मी गाईड बनवेल पण सध्या गडबड करू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका ज्या मुलांनी कोर्स घेतलाय काळजी करू नका मी डेट्स वगैरे त्या ऍप मध्ये तुम्हाला अपडेट्स येत राहतील पण लगेच दोन दिवसात कोर्स सुरू होणार नाही दोन ते तीन दिवसात तुम्हाला त्या ह्याच्यावर पहिला व्हिडिओ नक्कीच बघायला भेटणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा अजून कोणते टॉपिक्स मला असे हवेत की जे काउन्सिलिंग पार्ट सोडणार जसं की हा लॅपटॉपचा एक गाईड होता असं एक रुममेट्स मी गेल्यावर व्हिडिओ बनवला होता तोही यावर्षी बनवीन पण अजून असे कोणते टॉपिक्स आहेत जे की माझ्या डोक्यात आले नसतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा नक्की प्रयत्न करेन की मी येत्या दिवसात त्यावर सुद्धा एक तुम्हाला व्हिडिओ बनवून गाईड करायचा नक्की प्रयत्न करणार आहे ठीक आहे आणि पुन्हा एकदा लास्टला की माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल काल कितीतरी मुलांचे कॉल उचललेले नाही आहेत आणि कोर्स लाँच झाल्या झाल्या कोर्स कितीतरी मुलांनी एनरोल केला आहे हा जो तुमचा विश्वास आहे असाच राहू द्या आणि मी गॅरंटी देतो का हा विश्वास तुमचा अजिबात तुटणार नाही आणि तुम्ही जो दाखवला आहे माझ्यावर विश्वास त्याबद्दल खरंच मनापासून आभार आहेत ठीक आहे तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा म्हणतोय नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये